नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठीतील सूचना फलक हे हा घटक बघणार आहोत। आता बघा, ज्यावेळेस आपल्याला सूचना फलक हे दिलेलं असतं ते कशासाठी दिलेलं असते सूचना, कारण सगळ्या ज्या बातम्या किंवा मग इन्फॉर्मेशन ज्या असतात ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सूचना फलक याचा प्रयोग केला जातो। कारण प्रत्येकापर्यंत एखादी जर गोष्ट असते ती प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही, म्हणून जास्त करून सूचना फलक याचा उपयोग केला जातो। कारण येणारा जाणारा किंवा इतर कुठल्याही कामात असणारा व्यक्ती सूचना फलक हे बघतो, आणि सूचना फलक हे लिहिताना थोडक्यात शब्दांचा वापर होणं जास्त महत्त्वाचं असतं। कारण त्याला थोडक्यात लिहिलं तर समोरचा व्यक्ती ज्यावेळेस कामात असेल, गडबडीत असेल, तर तो दिनांक वाचून थोडकी सूचना वाचून तो निघून जातो। म्हणजे त्याला आज जे काय घडलं आहे किंवा उद्या काय घडणार आहे याचा पुरावा किंवा ह्याची माहिती त्याच्याजवळ ही असते। तर सूचना फलक याचा उपयोग कशासाठी होतो, तर आपल्याला म्हणजे दैनंदिन जीवनाच्या ज्या घडामोडी आहेत त्या कळण्यासाठी, किंवा मग शाळेमधील सूचना, बघा शाळेमध्ये सूचना फलक हे कंपल्सरी असतं। सूचना फलक म्हणजे आपण ज्याला म्हणतो फळा, ज्यावेळेस बघा आपण स्कूलमध्ये जातो तेव्हा जो मेन ऑफिसजवळचा आपला फळा असतो त्याच्यावरती दैनंदिन जीवनाच्या सूचना ह्या दिलेल्या असतात, रोजच्या सूचना ह्या दिलेल्या असतात। हे विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि बघावं। मग तुम्ही ज्यावेळेस शाळेत जाता त्यावेळेस तुम्ही रोजच्या रोज आपलं जे सूचना फलक आहे ते चेक केलं पाहिजे की त्याच्यावरती रोजच्या सूचना काय आहे किंवा काय नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी सूचना आपण त्या बघितल्या पाहिजे। जसं मग आपल्या शाळेची एखादी प्रार्थना वगैरे असेल त्यावेळेस कुठल्या विद्यार्थ्यांचा म्हणजे नंबर असेल तर त्यांनी ते काय करतात की तो फळा म्हणजे सजवतात। जर आज कुठल्या तरी प्रकारची आज कुठल्या एखाद्या व्यक्तीची जयंती असेल किंवा मग पुण्यतिथी असेल किंवा मग कुठला तरी एक छान कार्यक्रम असेल किंवा सरस्वती पूजन असेल किंवा मग कुठलाही कार्यक्रम असेल किंवा कुठल्या तरी प्रकारचा सण असेल, तर सूचना फलकावरती छान पद्धतीने मांडतात। किंवा मग उद्या सुट्टी असेल शाळेला तर ह्या सूचना पण सूचना फलकावरती मांडत असतात। बघा, ज्यावेळेस आपण ग्रामीण भागात राहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायत असते तेव्हा तिथं काय करतात, मोठं सूचना फलक असतं आणि त्या सूचना फलकावरती काय करतात, म्हणजे ज्या गावामध्ये ज्या घडलेल्या घडामोडी आहे त्या सूचना फलकावरती लिहिल्या जातात। किंवा मग जर आपण तालुक्यात राहत असेल वाईसारख्या, तर वाईमध्ये देखील नगरपालिकेमध्ये सूचना फलक असतं, त्या सूचना फलकावरती ज्या घटना घडतात म्हणजे थोडक्यात अशा बातम्या त्या आपल्या सूचना फलकावरती ते लिहून देतात। उदाहरणार्थ उद्या जर नळ येणार नसेल किंवा मग उद्या वीज बिल हे कपात केलेलं असेल, उद्या दिवसभर लाईट येणार नसेल 7 ते संध्याकाळी 7, तर ते आपल्याला आधीच सांगून देतात की उद्या काहीतरी ग्रामपंचायतीचं काम असल्यामुळे आपण काय करणार आहो, सकाळी वीज हे कपात करणार आहो। तर ज्यावेळेस आपण सूचना तयार करतो तेव्हा बघा सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे दिनांक। तर दिनांक टाकणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही दिनांक टाकली त्यावेळेसच आपल्याला कळतं की आजची सूचना आहे। जर तुम्ही दिनांक टाकली नाही तर ते कळणारच नाही की ही घटना होऊन गेलेली आहे का होणारी आहे। म्हणजेच दिनांक ही टाकणं तेवढीच महत्त्वाची असते सूचना फलकावरती। तर आपण बघूया सूचना फलक तयार करताना त्याचे जे विषय असतात, कुठले विषय असतात। सूचना फलक आपल्याला 5 मार्काला असतं, तर ते फक्त लिहिताना ते म्हणजे व्यवस्थित लिहिलं पाहिजे, समोरच्या व्यक्तीला तो जो मुद्दा आहे तो व्यवस्थित कळला पाहिजे असा असला पाहिजे। मग ज्यावेळेस तुम्ही सूचना फलक हे ज्यावेळेस तुमच्या परीक्षेमध्ये लिहितात त्यावेळेस त्यांना त्यांचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थित कळला पाहिजे की आपण सूचना कशासाठी तयार केलेली आहे। जास्त करून तुम्हाला विषय कुठले असतात, तर बघा शाळेच्या सुट्ट्यांसंदर्भात सूचना, म्हणजे शाळेमध्ये जर उद्या आपल्याला जर कुठल्या प्रकारचा सण असेल किंवा मग कुठले तरी काम असेल तर शाळेला जास्त करून सणानिमित्त किंवा मग रविवारची सुट्टी तर प्रत्येकाला माहितीच असते, पण सणाच्या वगैरे कुठल्या सुट्ट्या असेल तर ते काय करतात, शाळेमध्ये नोटीस लिहितात, सूचना लिहितात की काय की उद्या दिनांक शाळेमध्ये ह्या कारणामुळे आपल्याला शाळेला सुट्टी राहणार आहे। मग दिनांक टाकणं ते पण वरती हे महत्त्वाचं असतं। त्यानंतर बघा सहलीसंदर्भातील सूचना, ज्यावेळेस आपल्या शाळेची जास्त करून सूचना फलक हे शाळेमध्येच असतं, शाळेमध्ये त्याचा योग्य असा उपयोग केला जातो। जसं सहलीसंदर्भातील सूचना म्हणजे आपली सहल जर उद्या जाणार असेल तर ते काय करतात, कुठल्या गोष्टी आणाव्यात, कुठल्या गोष्टी आणू नये किंवा टायमिंग म्हणजे कुठल्या टायमिंगवर आपण यावं हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करत असतो, सूचना ह्या म्हणजे लिहून ठेवत असतो फळ्यावरती। आता ते फळ्यावरती लिहिलेले असतं शिक्षकांनी, ते आपण वाचण्याचं कार्य आपण करत असतो। सहली संदर्भातील सूचना किंवा मग रहदारी संबंधी सूचना, ज्यावेळेस रस्त्याची जी वाहतूक आहे
त्यांच्या संदर्भातील सूचना देखील फळ्यावरती लिहिल्या जातात, तर त्या रस्त्यावरती किंवा मग त्या नगरपालिकेत वगैरे त्या सूचना लिहिलेल्या असतात की रस्त्याने कशा पद्धतीने चालावे असे बोर्ड लिहिले जातात, किंवा मग प्रत्येकाने कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी ते आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून दिले जातं. तसंच दैनंदिन व्यवहारातील सूचना, जर आज दैनंदिन व्यवहारातील सूचना म्हणजे काय की वीज कपात करणे जास्त करून ह्या सूचना असतात, किंवा मग पाणी न सो पाणी एखाद्या पाणी म्हणजे पाण्याचे जर प्रॉब्लेम असेल, उद्या जर नळ येणार नसेल तर त्या देखील सूचना ह्या सूचना फलकावरती दिल्या जातात, किंवा मग कुणाची जर मृत्यू वगैरे झाली किंवा मग कुणाची तरी पुण्यतिथी असेल, जयंती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनातील सूचना म्हणून त्याचा प्रयोग करत असतो, आणि ह्या सूचना देखील गावामध्ये सूचना फलकावरती मांडल्या जातात, नमूद केल्या जातात. तर हे आपले सूचना फलकाचे विषय आहे. तुम्हाला याच्यापैकी कुठलाही विषय जर आला तर तो कशा पद्धतीने लिहायचा हे आपण थोडक्यात बघणार आहोत. ज्यावेळेस सूचना फलक लिहितात त्यावेळेस सूचना फलक हे जास्त लिहिण्याची गरज नसते, आवश्यक एवढाच पॉईंट आपल्याला लिहायचा असतो आणि समोरच्या व्यक्तीला समजेल. ज्यावेळेस आपण सूचना लिहितो त्यावेळेस फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला सूचना याच्यासाठी लिहायची आहे की त्यांना जो विषय आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे, म्हणूनच आपल्याला सूचना लिहायची आहे. मग थोडक्यात पण समजेल असा विषय आपण लिहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे सांगायचं आहे तो पूर्ण मुद्दा त्याच्यामध्ये आला पाहिजे. जसं बघा, मी विषय घेतला आहे की तुमच्या शाळेत परीक्षा सुरू होणार आहे, या विषयावरती सूचना फलक तयार करा. आता त्यांनी आपल्याला विषय दिलेला आहे इथं, त्यात परीक्षेत कोणती वस्तू आणायची आणि कोणती नाही याबद्दल सूचना म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचं आहे, परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू आणायची आहे आणि कुठली आणू नये याबद्दल आपल्याला करायचं आहे सूचना फलक हा तयार करायचा आहे. तर जसं बघा, मी तर सूचना फलक तयार केलेला आहे, जसं मी आपल्या शाळेत मुख्याध्यापिका सौ. आता ज्यावेळेस आपण सूचना फलक तयार करतो त्यावेळेस आपल्याला मुख्याध्यापिका ह्या सगळ्या गोष्टींचं काय करत असते म्हणजे इन्फॉर्मेशन देत असते, म्हणजे त्यांचा नियमांचं आपण काय करत असतो पालन करत असतो. म्हणून जास्त करून आपण शाळा म्हटल्यावरती मुख्याध्यापिका जर एखादी इन्फॉर्मेशन सांगण्याचं कार्य करत असेल तर ते मुख्याध्यापिका आपण लिहिलं पाहिजे. जसं मी आपल्या शाळेतील मुख्याध्यापिका सौ नर्मदा पांचाळ सूचना देते की सर्वांनी परीक्षेत येताना आवश्यक तेवढी साहित्य आणावीत, त्यानंतर मोबाईल फोन आणू नये. बघा, बरेच विद्यार्थी मोबाईल फोन वगैरे आणतात म्हणून लिहायचं मोबाईल फोन आणू नये, तसेच कॉफी करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल. अशा पद्धतीची थोडक्यात पण समजेल अशी सूचना आपण तयार करावी. जसं बघा, तिथं दिनांक टाकणं महत्त्वाचं आहे. जसं बघा, 26/3/2021 म्हणजेच आपण आज लिहिलेली आहे सूचना, जसं 23/26 म्हणजे आजची तारीख लिहिलेली आहे 26/3/2021 असं लिहायचं. त्यावेळेस आपण ती तारीख टाकणं महत्त्वाचं आहे, तारीख व्यवस्थित टाकणं महत्त्वाचं आहे आणि जो विषय दिलेला आहे त्या विषयावरती सूचना तयार करणं महत्त्वाचं आहे. तर आपण अजून एक सूचना तयार करूया, अजून एक सूचना तयार करू. बघा कशा पद्धतीने तयार करायची, त्यानंतर बघा आपल्याला जर दैनंदिन व्यवहारातील सूचना घ्यायचं म्हटलं तर बघा, मी इथं विषय लिहिला आहे की उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. मग आता उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सूचना तयार करायची आहे. जसं बघा, सूचना फलक इथं मी तयार केलेला आहे. जसं सगळ्यात आधी लिहिणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे दिनांक. जसं दिनांक लिहिलं आहे, दिनांक 8 नोव्हेंबर, आणि त्यानंतर लिहिलं आहे जलपुरवठा विभाग. आता जलपुरवठा विभाग, त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला सूचना लिहायची आहे कशा संदर्भात की शहरातील पाणी पुरवठा बंद राहील, म्हणजेच काय पाणी पुरवठा याच्यावरती आपल्याला जोर दिला पाहिजे. आता पाणी पुरवठा कुठून सुरू होत असतो तर जलपुरवठा विभाग जो आहे तिथून सुरू होतो, म्हणून आपल्याला जलपुरवठा विभाग हे लिहिणं महत्त्वाचं आहे जसं मी इथं लिहिलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे आपल्याला सूचना फलकामध्ये की पाणी पुरवठा बंद, मग इथे लिहिलेलं आहे बघा बॉक्समध्ये आपण लिहू शकतो किंवा त्याला काहीतरी स्टार वगैरे करू शकतो की पाणी पुरवठा बंद. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सूचना, हे पाणी पुरवठा उद्या बंद राहील. मग आता खाली आपण सूचना लिहायला सुरुवात केलेली आहे. जसं बघा, जलपुरवठा विभाग सह्याद्रीनगर वाई तर्फे कळवण्यात येते की सह्याद्रीनगर या भागातील जलवाहिन्यांच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील.
आता बघा इथं दिनांक दिलेली आहे 10 नोव्हेंबर, म्हणजे त्यांनी आपल्याला दिनांक इथं सांगितलेली आहे की 10 नोव्हेंबर ह्या रोजी पाणी पुरवठा बंद राहील। मग त्याच्या आधी आपल्याला दिनांक वरती कुठली टाकावी लागेल, आजची। ज्यावेळेस वर दिनांक टाकतो ती महत्त्वाची असते, ती आपण त्याच दिवसाचे दिनांक टाकणं महत्त्वाचं आहे। जर तुमचा पेपर आज असेल म्हणजे 8 तारखेला किंवा मग 8 जी तारीख असेल ती त्या तारखेला असेल, तर ती दिनांक आपण लिहिणं महत्त्वाचं असतं वर। आणि जर एखादी खूप महत्त्वाची जसं पाणी पुरवठा बंद राहील किंवा मग वीज बंद राहील अशी सूचना असेल, मग कुठल्या दिवशी बंद राहील, तर आपल्याला ज्यावेळेस आपण सूचना लिहितो तेव्हा त्या सूचनेमध्ये ते नमूद करणं महत्त्वाचं असतं। जर आपण इथं 8 तारीख लिहिलं आणि खाली दिन फक्त लिहिलं की उद्या पाणी पुरवठा बंद राहील तरी चालेल, पण जर 8 तारीख लिहिलं आणि पाणी पुरवठा बंद राहील, मग कधी, त्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला ह्या कळत नसतात। मग वर जर 8 लिहिलं तर खाली एकतर लिहायचं की उद्या दिनांक पाणी पुरवठा बंद राहील, परवा वगैरे लिहायचं नाही। आणि नंतर मग तुम्ही काय करायचं, आता बघा आपल्याला उद्या नाही आहे, उद्या 8 त्या दिवशी 8 तारीख आहे, त्यानंतर 9 तारखेला आपला पाणी पुरवठा बंद नाही आहे, तर 10 तारखेला बंद आहे। म्हणून आपण 2 दिवस आधी सूचना आपण म्हणजे जे गावातले नागरिक आहे त्यांना दिलेली आहे, म्हणून आपल्याला ती 10 नोव्हेंबर ही तारीख आपल्याला नमूद करणं तेवढीच महत्त्वाची आहे। पाणी पुरवठा बंद राहील पण कुठल्या तारखेला ते लिहिणं महत्त्वाचं आहे। सूचना फलक लिहिताना व्यवस्थित लिहावा, तसेच त्याच्यामध्ये पेनाचा यूज करावा, पेन्सिलचा जास्त करून यूज करायचा नसतो, म्हणून पेनाचा वापर करावा आणि बॉक्स वगैरे करून सूचना फलक हे लिहावं। सूचना फलक हे तुम्हाला 5 मार्कांसाठी असतं, 5 मार्क जर तुम्ही अक्षर वगैरे व्यवस्थित काढेल, त्यावेळेस पूर्ण विराम म्हणजे विरामचिन्ह जे म्हणतो आपण, त्यांचा जर उपयोग जर तुम्ही व्यवस्थित कराल तर त्याचा देखील आपण या ठिकाणी तुमचे मार्क्स हे धरले जातात। आणि जो विषय आहे त्याच विषयावरती आधारित आपण सूचना फलक तयार करायचा असतो, आणि सूचना फलक तयार झाल्यानंतर तो थोडक्यात आणि व्यवस्थित अशा शब्दात सगळा समजेल असा अशी सूचना आपण दिली पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण सूचना फलक कशा पद्धतीने तयार करायचं ते आपण बघितले। आपण तुम्ही ह्याच हेच मुद्दे घेऊन जसं सहली संदर्भातील सूचना असेल किंवा रहदारी संदर्भातील सूचना असेल, हे मुद्दे घेऊन आपण तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक याच्यावरती सूचना तयार करायची। जसं शाळेतील सुट्ट्यांसंदर्भातील सूचना, म्हणजे शाळेतील सुट्ट्यांसंदर्भातील सूचना, आता जसं बघा कोरोनाचा वाढत असलेला जो प्रभाव आहे, तर ते प्रभाव म्हणजे ज्यावेळेस बंद होईल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, शाळेत यायचं, अशा पद्धतीच्या सूचना म्हणजे तुम्ही लिहू शकतात। किंवा मग सहली संदर्भातील सूचना, जसं उद्या दिनांक आपली सहल जाणार आहे, तर कुठल्या प्रकारच्या वस्तू आणाव्या, कुठल्या प्रकारच्या वस्तू आणाव्या नाहीत, हे मुख्याध्यापकांनी सूचना तयार केलेली आहे, असं तुम्ही सूचना फलक हे तयार करावे की तुम्ही मुख्याध्यापिका आहे आणि सूचना फलक तुम्ही लिहिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी, ही सूचना तुम्ही तयार करू शकता। आणि रहदारी संबंधी सूचना म्हणजे रस्त्यावरती वाहतूक, जर आज दिनांक वाई किंवा यशवंतनगरमधील रस्ता ह्या का येथील काम चालू असल्यामुळे रस्ता काय राहणार आहे, दिवसभर बंद राहणार आहे, ही सूचना आपण लिहू शकतो। किंवा दैनंदिन व्यवहारातील सूचना, जसं पाणी पुरवठा बंद राहील किंवा मग वीज बंद राहील आज दिनांक, तर ही सूचना तुम्ही काय करायचं आहे, हा होमवर्क आहे तुमचा, 1, 2, 3, 4 ह्यांच्या चारही प्रकारच्या सूचना तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित अशा लिहून त्या तुमच्या नोटबुकमध्ये नोटडाऊन करून घ्यायच्या आहे। धन्यवाद।